मित्रांनो तुमची मुलं सारखी आजारी राहत असतील किंवा ते सारखे चिडचिड करत असतील तर तुम्ही हे एक काम करावे हा एक छोटासा उपाय करावा हा एक तोडगा करावा अगदी चमत्कारी सोपा परंतु खूप शक्तिशाली हा उपाय आहे जर तुमची मुलं सारखी आजारी राहतात किंवा ते छोट्या छोट्या गोष्टींवरून कोणत्या ना कोणत्या गोष्टींमुळे हट्टीपणा करतात चिडचिड करतात सारखे तर हा उपाय केल्याने त्यांच्यावर असलेली बाधा नजर असेल नजरदोष असतील तर ते सगळं काही दूर होतं अगदी सोपा उपाय आहे वडिलांनी केला तरी चालतो किंवा आईने केला तरी चालतो कोणीही आपल्या मुलासाठी मुलीसाठी हा उपाय करायचा आहे तुमचे मुलं कितीही मोठे असतील कितीही छोटे असतील तरी आई वडिलांसमोर ते लहानच असतात तर त्यांनी हा उपाय करायचा आहे आता मुलं जर लांब असतील शिकायला किंवा दुसऱ्या गावी राहत असतील तरी हा उपाय तुम्ही करू शकतात आणि मुलं जवळ असतील तर अतिउत्तम आता हा उपाय कोणता तर तुम्हाला सगळ्यात आधी एक ग्लास पाणी देवघरात ठेवायचं आहे एक ग्लास पाणी देवघरात ठेवायचं आणि जर मुलं दुसऱ्या गावी शिकत असतील किंवा बाहेर असतील राहायला तर मग ते पाण्याचा ग्लास ठेवायचा नाही फक्त स्वामींना प्रार्थना करायची की माझी मुलं जिथेही असतील तिथे त्यांचे रक्षण करा त्यांचे आरोग्य चांगले ठेवा एवढी प्रार्थना करायची त्यानंतर ग्लास पाण्याभर ठेवला त्यानंतर तुम्हाला महामृत्युंजय महा मंत्र अकरा वेळेस बोलायचा आहे महामृत्युंजय मंत्र अकरा वेळेस बोलायचा आहे जो स्वामींच्या नित्य या पोथीत दिलेला आहे मंत्रसंग्रहालय आहे मंत्र विभाग आहे त्याच्यामध्ये महामृत्युंजय मंत्र दिलेला आहे तिथून तुम्ही तो अकरा वेळेस बोलायचा आहे त्यानंतर तुम्हाला तारक मंत्र तीन वेळेस बोलायचा आहे आता तारक मंत्र कुठे मिळेल तर गुगलवर सुद्धा तारक मंत्र मिळेल किंवा तुमच्या सोयीसाठी आम्ही महामृत्युंजय मंत्र आणि तारक मंत्र डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे तर तिथून तुम्ही लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि फक्त मोबाईलमधून वाचून वाचून बोललात तरी चालेल एवढं झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप तीन माळ करायचा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नामाचा जप तीन माळ करायचा बस या तीन गोष्टी करायच्या महामृत्युंजय मंत्र अकरा वेळेस तारक मंत्र तीन वेळेस श्री स्वामी समर्थ जप तीन माळ हे सगळे झाल्यानंतर जो पाण्याचा ग्लास ठेवला होता तो आपल्या मुलांना मुलींना पियायला द्यायचा जर एकापेक्षा जास्त मुलं असतील तर थोडं थोडं पाणी सगळ्यांना द्यायचं आणि मुलं लांब असतील तर पाणी नाही ठेवायचं फक्त प्रार्थना करायची तरी लाभ होतो नक्की हा उपाय करावा लाभ नक्की होईल श्री स्वामी समर्थ